संत संग देई सदा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे अम्मासी गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा खरु प्रथम पांडुरंगा खरु प्रथम पांडुरंगा खरु प्रथम पांडुरंगा खरु प्रथम दुसरे चरण सत्तांतिया दुसरे चरण सत्तांतिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार उन्याता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करा या दया तुम जानू
मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथी काढी आपण असावे जवळी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्ये तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाये ना आवडी हे चिमाजी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तडेला भगवान पंढरीनाथ उमापती महादेव प्रभू रामचंद्र हनुमंतराय ज्ञानोबराय तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज श्रीगुरु मोठे बाबा श्रीगुरु नतुसिंगी बाबा श्रीगुरु बोधे बाबा यांच्या चरणविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आज हरी कीर्तनासाठी निवडलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे एवढंच नव्हे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु असणारे ज्ञानवंत कृपावंत श्रीमंत श्रीसंत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भंग मागणी प्रकरणातील निवडला आहे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून व्यवहाराचं मांगत नाही पण परमार्थाच्या दृष्टीनं भगवंताकडून मांगत असतात अभंगाकडे वळण्यापूर्वी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते असं आपण सर्वजण या ठिकाणी काय कारणास्तव एकत्रित जमला आहात आपल्या पवित्र पावन श्री क्षेत्र बोरारे माटकोट या नगरामध्ये भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी बालगोपाळ मित्र मंडळी तरुण मित्र मंडळी भजनी मंडळी टाळकरी माळकरी वारकरी शेतकरी परिसरातून सर्व आलेले सर्व वारकरी जनसमुदाय भजनी मंडळी कलाकार महाराज मंडळी यांच्या विशेष अशा उपस्थितीनं हा चालत आलेला आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने सुरुवात झालं यंदाचं नवं वर्ष आणि या नव्या वर्षी सगळ्यांचे आग्रहस्तव मज पांभराकडे हरि जागरणाचं पुष्प दिलं हे माझं परम भाग्य समजतो परी माझ्या दैवा पारनाये परी माझ्या तुम्हा सर्व मायबापांची साधू संतांची सेवा जन्मजन्मी मिळावी ही प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी जनसमुदाय गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहात त्याचप्रमाणे कोटलीचे सर्व भजनी मंडळ आणि आमचे जवळचे स्नेही आमचे सर्व गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण मृदुंग सम्राट मृदुंगमणी भागवतजी महाराज कामतवाडीकर
गायन कोकिळा गायन सम्राट दीपकजी महाराज कोठलीकर गायन कोकिळा गायन सम्राट आमचे जयेशजी महाराज हिरापूरकर आणि कोठलीचे सर्व भजती मंडळ गावातील सर्व भजती मंडळ हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे वर्ष 9वे आहे आणि आज हरी जागरणचा कार्यक्रम आहे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने देवाचं नामाचं महत्व सांगायला पाहिजे सातव्या दिवसाच्या कीर्तनकाराने मागणी प्रकरणातील अभंग निवडायला पाहिजे आणि आठव्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे मग काव महाराज सातव्या दिवशी मागणी प्रकरणातीलच का अभंग निवडावा याचं एक कारण आहे सहा दिवसापासून आपण त्या भगवंताचं चिंतन करतायत म्हणून आपल्याला त्या देवाकडून मागायचंय विठ्ठल 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 आज इतका आनंद आहे आज वसु बारस सुद्धा आहे आपल्या ऐरणी मध्ये मध्ये गाय गोरण बारस हो आज जर गायीची पूजा केली तर वेदाची पूजा देवाची पूजा संताची पूजा आणि लक्ष्मीची पूजा होत असते आणि अशा पवित्र दिनी आपला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह हो आणि त्याच्यातल्या त्याच्यात सर्व गावातील मंडळी तर आहेच पण ज्याची देशाला गावाला घराला आणि धर्माला गरज आहे ते आमचा सर्व तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे जोरानं वाजवा तरुणांसाठी कारण की आपल्या गावाचा तरुण हा कीर्तनात येत असतो आपल्या गावाचा तरुण हा धार्मिक क्षेत्रामध्ये नाचत असतो नाहीतर गावागावातले तरुण संध्याकाळी आणावे लागते धरून बापाच्या अगोदर जातो मरून वारे माझ्या देशातला तरुण आपला गावाचा सोडून बिचारे सर्व पबजी लुडो सोडून या ठिकाणी बसले म्हणून त्यांना धन्यवाद साधुवाद देतो खरा परमार्थ हा तरुणांसाठी महाराज का तरुणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तन तरणा भाग्यवान कोण रूपवान आहे सुंदर आहे गोरा गोमटा आहे चांगली फिटनेस त्याला म्हणतात का भाग्यवान नाही अरे गोरा गोमटा आहे पण दारू पितोय तो काय भाग्यवान चांगला सुंदर दिसतोय गुटक्याचा वास येतोय तो काय भाग्यवान विठ्ठल 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 तोच भाग्यवान जो हरी कीर्तनात राहतो माय बापू आणि तेच आपल्या बोराड्या माटकूत मधील सर्व तरुण पोर हरिपाठाचा आनंद कीर्तनाचा आनंद म्हणून धन्य माता पिता तयाची आणि आपला हा 9व्या वर्षीचा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आज ज्यांनी सेवा घेतली ते आमचे जवळचे स्नेही आमचे साडूबुवा श्री अजय अशोक बागुल निमगुडकर यांनाही धन्यवाद साधुवाद देतो उद्या ज्यांच्याकडून महाप्रसाद होणार आहे ते हरिभक्त परायण श्री राजेंद्र महादू पाटील बोराडे यांनाही धन्यवाद साधुवाद विठ्ठल विठ्ठल आजचा जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मांगत असतात हे चिदान देगा देवा संत कधी मांगत नसतात आणि माणसं मागितल्याशिवाय राहत नसतात पण संतांचं मागणं स्वतःसाठी का महाराज नाही संतांचं मागणं जगाच्या कल्याण जग कल्याणासाठी संत येत असतात आणि जग कल्याणासाठी देवाकडून मागत असतात पण माणसाचं मागणं स्वतःसाठी आहे म्हणजे कसं माणसं मंदिरात गेली काय आणि दुकानात गेली काय सारखीच वागत असतात माणसं मंदिरात गेली काय दुकानात गेली काय सारखेच वागत असतात दानपेटीमध्ये 10-5 रुपये टाकले तर काही ना काही मागत असतात नाहीच कळलं का साधं उदाहरण देतो नारळ घेतलं देवाच्या मंदिरात गेले
मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेले, रामाच्या मंदिरात गेले, हनुमंतरायांच्या मंदिरात गेले, नारळ घेतलं, ते नारळ 20 रुपयाचं, आणि देवासमोर उभे राहिले 20 रुपयाचं नारळ. आणि देवाला सांगतो, देवा माय पोराचं लग्न होऊ दे, देवा माय सुनबाई माझ्या मनासारखी भेटू दे, देवा मना सडेल कापूसले भाव भेटू दे, सर्व मांगतो देवा माझी झोपडीची महाल होऊ दे, देवा माझ्या पोराला नोकरी लागू दे, देवा मी गावात धनवान होऊ दे. आणि ते नारळ फोडतो, एका नारळामध्ये किती मागणी मांगल्या, ते नारळ फोडतो. आणि ते नारळ जर खोट निघालं तर, खराब निघालं तर, जोरानं बोला काय म्हण देवाला, एक बोलू का तुम्ही चाटी देखा बरं, तुम्हाला पचत नाही तर महाराज देवाला कळल का, विठ्ठल 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 विठ्ठल. पण तुकोबाला या अभंगातून मागणी मांगतायत, ते स्वतःहून मांगत नाही, भगवान परमात्म्याने विनंती केली तेव्हा मागणी मांगली. कस जगद्गुरु तुकोबाराय नेहमी वारीला जायचे, देवाचं दर्शन घ्यायचे, आणि दर्शन करून पुन्हा आपापल्या माघारी यायचे. एके दिवशी आई रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं की भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तुकोबाराय आले, आणि सर्वजण दर्शनाला येतात तेव्हा भगवंताची मान वरती असते, पण ज्यावेळेस तुकाराम महाराज दर्शनाला येतात त्यावेळेस देव मान खाली का घालतो. आई रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, म्हणलं का हो, सर्वजण दर्शनाला येतात त्यावेळेस तुमची खाली मान राहत नाही, तुमची वर्तीमान असते, पण तुकोबाराय ज्यावेळेस तुमच्या दर्शनाला येतात तेव्हा तुम्ही खाली मान का घालतात. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, म्हणले रुक्मिणी हे तुला कळत नाही. नाही 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 म्हणले, ते मला माहित नाही, तुम्ही खाली मान का घालतात एवढं मला सांगा. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, म्हणजे देव म्हणे रुक्मिणी, रुक्मिणी खरं सांगू का, मी खाली मान का घालतो, माझी हिंमत त्याच्या समोर होत नाही. म्हणलं काय केलं, म्हणलं नाही 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 तसं काही नाही, मी का त्याच्या नजरेच्या नजरेसमोर डोळे करू शकत नाही, याचं एक कारण आहे, कारण की माझ्या डोक्यावर तुकोबारायांचं कर्ज आहे. रुक्मिणी आई साहेब हसल्या, म्हणले तुकोबारायांचं कर्ज आणि तुमच्या डोक्यावर होऊ शकत नाही. म्हणले का, अहो म्हणले ते नेहमी सांगतात आम्ही सदैव स्वतः सांगतात आम्ही सदैव. एवढं नाही, कोपला गावचा त्याला राहायले घर नाही, खायले अन्न नाही, अंगावर कपडा नाही, तर तुम्हाला कर्ज देईन कस काय. भगवान परमात्मा सांगतात, म्हणजे रुक्मिणी हेच चुकतंय तुझं, व्यवहारातलं कर्ज नाही. माणसाच्या डोक्यावर जर व्यवहारातलं कर्ज राहिलं कोणाचं, तरी आपण त्याच्या समोर वर्तीमान करू शकत नाही माय बापू, बरोबर आहे की नाही. पण तुकोबारायांचं कर्ज व्यवहारातलं नव्हतं. भगवान परमात्मा सांगतात, ज्या जे जे झाले अवतार तुका माझ्या बरोबर, ज्या ज्या वेळेस माझा अवतार झाला त्या त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय माझ्या बरोबर होते, आणि प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी माझी भक्ती केली, ते भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर झालेलं. त्यावेळेस भगवान परमात्मा असं म्हणतायत ना, रुक्मिणी आई साहेब सांगतायत, म्हणलं बघा तुम्ही असं म्हणतायत ना मला मान्य आहे, पण तुम्ही खाली मान घातलेली हे मला सहन होत नाही. खरं सांगू का, आपण आहे रणीपट्टीतली लोक, नवरा कितीही दारू पिऊन येऊ द्या आणि बायकोला कितीही मारू द्या, पण गलित जर ती घरात मान देणार नाही, पण गलित जर एखाद्यानं तिला त्याला बोलले ना ओ बेवड्या, तरी ती बोलते, तिला सहन होत नाही व्यवहारातलं. तर तस आई रुक्मिणी आई साहेब सांगतायत, म्हणजे मला योग्य वाटत नाही, तुम्ही एक काम करा, तुकोबाराय आले की तुम्ही काहीतरी द्या. भगवान परमात्मा म्हणले मी बघतो ट्राय करून. देवानं सुद्धा बाईचं ऐकलं, कोण ऐकत नाही बाईचं, वरती बोट करा, सत्कार करतो मी, झोपले की काय. सर्वजण ऐकतात, जर म्हणत असतील बाबा आम्ही बायकोचं ऐकतच नाही, तर एका घरात दोन चुली राहिल्या नसत्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा विठ्ठल उभे राहिले, सकाळची वेळ तुकोबाराय दर्शनाला आले, आणि दर्शनाला आल्यानंतर भगवान परमात्माशी खाली मान घालूनच विचारतायत, तुकाराम महाराज. अहो तुकाराम महाराज, म्हणले काय देवा, अहो तुम्ही इतक्या दिवसापासून तुम्ही वारी करतायत. म्हणले देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, आमची परंपरा आहे वारीची. म्हणले हो हो, मग तुमची परंपरा आहे ना, माझं एक म्हणणं आहे, तुम्ही इतक्या वाऱ्या केल्या ना, याच्या मोबदल्यात मी तुम्हाला काहीतरी देतोय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणले देवा मी काहीच देणार नाही का, वडिलाची रीत जाणता.
आम्हा अनुचित उचित नाही का वडिलांची रीत जाणत असे जे जे वडील करती आमच्या वडिलांनी वारी केली आमच्या पंजोबांनी वारी केली आमच्या आजोबांनी वारी केली आमच्या खापर पंजोबांनी वारी केली अशा आठ पिढ्यापासून तुझी वारी करतात काही मागितलं का म्हणजे नाही मम्मी कशाला मागू तेवढंच भगवान परमात्मा सांगताय तुमचं म्हणणं खरं आहे पण मी देण्यासाठी समर्थ आहे तेवढंच तुकोबाराय सांगतात म्हणले देवा मला माहित आहे तुझी एक दानशूर दाता तुझा सारखा दानशूर जगात हो मिठे वरी जाते पाहून सारखा दानशूर जगात कोणीच नाही माझ्या भगवंतासारखा दानशूर जगात कोणी नाही महाराज आपण काय देऊ शकतो बघा देवानं काय दिलं द्रौपदीनं फक्त एवढं बोलले की देवा लाज राखो कोठे गुंतला असती द्वारकेचा राया किती वस्त्र पुरवली हो साडीत बाई एका बाईत साडीत कळत नको उपमान्यूनं फक्त वाटीभर दूध मागितलं देवा मला काही नको फक्त दूध दे वाटीभर शिराचा सागर देऊन टाकला माय बाप द्रोबाळाला काय सांगितलं देवा मला फक्त माझ्या बापाची मांडी दे त्याला आढळपद देऊन टाकलं हो आपण काय देऊ शकतो नेत्रदान किन्नीदान हृदयदान रक्तदान वैत मतदान बरोबर आहे कनी तरी आपण दानशूर देव तर येतो एवढं देतोच महाराज आपण सर्व देऊ शकतो अरे एवढंच नाही अरे काळजाचा तुकडा कन्या दान करू शकतो महाराज स्वतःचा मुलगा दत्तक म्हणून देऊ शकतात तरी आपण दानशूर नाही का आपली बायको कधीतरी आपण दान म्हणून देणार का तिथं देव नापास नाही महाराज तिथं देव नापास नाही म्हणून तो दानशूर आहे तुम्ही म्हणणार महाराज कसं काय हो भागवतात वर्णन आलेले ऐका बरं का चांगलं चिंतन ऐका महर्षी नारद मुनी भगवंताकडे गेले म्हणले देवा 16108 नारी तरी सुद्धा भोग भोगुनी ब्रह्मचारी आम्ही तिन्ही लोकात भ्रमण करतो तरी आम्हाला भेटत नाही कलियुगाची स्थिती तेवढे भगवान परमात्मा सांगतात म्हणजे नारदा काय म्हणले देवा एक देव नाही म्हणले का हसून बोले मुरारी हे नारदा मी ज्या घरी नाही ती तुझी नाही म्हटला का हो मग देव तिथं सुद्धा नापास नाही म्हणून तो दानशूर आहे त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतायत मी दानशूर आहे ना मग मी देण्यासाठी समर्थ आहे त्यावेळेस भगवान परमात्मा तुकोबाराय सांगतात मला घ्यायचंच नाही म्हणले देवा म्हणले का दिली इंद्रिये हात पाय जनावराकडे बघा ना आपल्याकडेही बघा महाराज मी नेहमी सांगतो माझ्या भाषेत बरं का हे गात्यातलं नाही माथ्यातलं आहे कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें है आंखों से झलकता प्यार मेरा राम का भजन करने मॉडेल दिलेलं आहे देवाचं भजन करतो का दोन दोन तास मोबाईल येणार नाही कीर्तनात बाबा दोन तास कीर्तनाला येणार नाही पण माझी माय माऊली ब्युटी पार्लर कच 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 झित्रे कापण्यासाठी फुरसतना तुझे मेरे यार बरोबर आहे का नाही जर सांगितलं चला कीर्तनात बाबा म्हणतो आलो असतो बुवा पण गुडघे बसू देत नाही आणि रातभर तमासा ते कशी राहत नाही एवढं मस्त मॉडेल दिलेलं आहे किती छान आहे तरी लोक म्हणतात देवाना काय दिलं काय दिलं असं नको म्हणू काय नाही दिलं एवढा विचार कर लोक म्हणतात काय दिलं महाराज तुमच्या देवाना मी नेहमी सांगतो
बर का भैया भाऊ, मी नेहमी सांगतो देवानं काय नाही दिलं असं नको म्हणू, देवानं काय नाही दिलं एवढा विचार कर. तू तू काय दिलं देवानं? अहो देवाने एवढे मस्त डोळ्याजवळ डोळे ठेवलेले आहेत, कानाजवळ कान आहे, नाकाजवळ नाक आहे, तोंडाजवळ तोंड आहे. जो असं म्हणतो ना देवानं काहीच दिलं नाही, देवाचे माझ्यावर उपकार नाही, त्या माणसाला ना डोळ्याजवळ कान द्यायला पाहिजे होते, कानाजवळ डोळे द्यायला पाहिजे होते. मग तो असा सरळ चालला असता का? अहो सरळ डोळे तरी दिसत सरळ चालत नाही, वयल चपता मोठा कर, वयल लग्न मोठा कर. हो हो, सरळ दिलंय तरी सरळ चालत नाही बाबा. जर हे डोळ्याजवळ कान दिलं असतं, कान्याजवळ जर डोळे दिले असतं, तर मनुष्य असा सरळ चालला असता का? कसा चालला असता माझ्याकडे बघा, असा सरळ चालला नसता तो, असा तिरपा. म्हणून तुकोबाराय सांगतायत म्हणजे देवा मला भरपूर दिलं रे, मला काहीच नको. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतायत, अरे म्हणजे मी देण्यासाठी समर्थ आहे ना, मी देतोय ना, म्हणजे देवा तू जरी देतोय मला काहीच घ्यायची गरज नाही. दिली इंद्रिय हात पाय कान, त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतायत तू कुबर आहे, तुम्ही एवढं माझी वारी करतायत आणि मी देण्यासाठी समर्थ आहे की नाही? म्हणले हो. भक्त प्रल्हादा दिलं का? नाही. म्हणले हो. मग देवा मला मागण्याची काही गरज नाही वडिलांची रीत? म्हणले मग तुम्ही जर मागणार नाही मी पंढरपूर सोडून जाईल. तुकोबाराय म्हणले देव जर पंढरपूर सोडून गेले तर या जन लोकांचा उद्धार कसा होईल? म्हणून तुकोबारायांनी सांगितलं म्हणजे देवा मागू मागू का? तर देवाचा चेहरा असा झाला, मागण्याची आस पाहे मुखाकडे. म्हणजे देवा मी मागतो पण माझी एक अट आहे. म्हणले काय? एक सांगू का देवा माझी कोणती अट आहे? म्हणले कोणती? मला पहिल्यांदा तुम्ही वचन द्या. भगवान परमात्माने माझ्याकडून वचन? म्हणले हो देवा, मला तुझ्यावर भरोसा नाही. देव म्हणले माझ्यावर भरोसा नाही? म्हणले नाही देवा. अरे म्या बोलविल्या विदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जगाचे चळीता. म्हणले ओ देवा, तुम्ही जरी आम्हाला ज्ञानेश्वरीच्या उव्या सांगतात, आमच्या शब्दाने सांगतो तुझी या सते रे वेदासी बोलले. सूर्याची चालणे, वृक्षाची पानं हालेजाची चाले, हे शरीर कोणाची? या तरी लोक म्हणतात कोटे येत येऊ, कुठे येत येऊ? 15 दिन जाईने जडी लायले, मग बंद करल्या, मग ती त्याची ताकद आहे महाराज. बरोबर आहे की नाही? आमच्या गावात एक माणूस आहे, तो इतका आगावी बर का, मला मी दिसलो का त्याला तो आडो बोलतो, आडो बर का. काय महाराज? लोकेस ना बोंडे सडी घ्यात, गच गच ही राह ना, मग तू वचवच कर नको ना रे. म्हणतो की नाही? एक दिवशी म्हटलं काय झालं? म्हणले काय करतो तुमचा देव? म्हटलं काय करतो? सृष्टी सांभाळतो. काय करतो तुमचा देव? म्हणतो जन लोकांचं पोषण भरण करतो, जिवंत ठेवतो, सर्वांना सुखी ठेवतो. काय करतो तुमचा देव? असं 3-4 वर्ष केलं बाबा त्यांनी, असं करायचं होतो. काय करतो तुमचा देव? काय? आता रोज रोज बोलण्यामुळे मी चूप झालो. आता 2-3 महिन्यापासून बर का दीपकजी महाराज, 2-3 महिन्यापासून येतो ना माझ्याकडे, तो असा बोलत नाही. काय करतो तुमचा देव? तो माझ्याकडे आला का म्हणतो मला खाली पाठ मांडतास का? म्हणता हेच करतो आमचा देव. त्याची ताकद ते माय बापू, कोणाला वरती घ्यायचं आणि कोणाला खाली घ्यायचं. बरोबर आहे का नाही? तुम्हाला कीर्तनात बसू द्यायचं का नाही बसू द्यायचं? मला कीर्तन करू द्यायचं नाही करू द्यायचं? हे ज्याची ताकद आहे तुकोबराय सांगतात, देवा तुझी सर्व ताकद आहे पण मला तुझ्यावर भरोसा नाही. म्हणजे माझ्यावर भरोसा रे? म्हणले हो. म्हणले कशावर? म्हणले देवा कुरुक्षेत्र धर्मयुद्ध डोळ्यासमोर आणा. म्हणले हो. तुम्ही अर्जुनाचे सारथी होते? म्हणले हो. मग तुमच्यावर भरोसा कसा नाही? ऐका, त्या धर्मयुद्धामध्ये तुम्ही अर्जुनाचे सारथी असताना त्या अर्जुनाला बाणाचा सुद्धा सावलीचा धक्का लागू दिला नाही. म्हणले हो, ही गोष्ट खरी आहे. मग तुमच्यावर कसा भरोसा नाही? त्या धर्मयुद्धामध्ये तुम्ही अर्जुनाला बाणाचा सावलीचा सुद्धा धक्का लागू दिला नाही आणि ते धर्मयुद्ध पूर्ण झालं त्या अर्जुनासाठी तुम्ही धावून गेले नाही, पार त्याच्या पोरानं झोडपलं तेव्हा, म्हणून मला तुमच्यावर भरोसा नाही. बरोबर आहे का? हे शास्त्र सांगितलं. मग तुकोबारायांनी सांगितल्याबरोबर देव म्हणले हो हो बरोबर आहे. म्हणले घ्या वचन. म्हणले देवा देणार ना? बदलणार नाही ना? म्हणले रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई.
म्हणले मी प्राण गेला तरी मी माझं वचन बोलणार नाही, तुम्ही मांगा. आता देवाला असं वाटलं काय मागेल काय मागेल, राहायला घर नाही म्हणून यादीमध्ये याद नाव येऊ दे. दारिद्र्यरेषेचं कार्ड बंद केलं असन म्हणून माझा जरा फॉर्म भरून दे असं मागितलं का नाही, व्यवहारातलं काहीच मागितलं नाही. म्हणले देवा मला एकच दे अभंगाच्या प्रथम चरण. बंगला बांधून दे, भाऊबंदी वाईट झालेली तिला व्यवस्थित करून दे. काय मागितलं? तुझा विसरण व्हावा हेच मला दान दे. बघा ब्रह्मांड नायक आहे म्हणजे आपल्या जर समजण्यासाठी, एकीकडे श्रीमंत आहे एकीकडे गरीब आहे. गरीब माणसाला श्रीमंत सांगतायत मांगा मांगा मांगा, यानं काय मागितलं व्यवहारातलं? पण या ठिकाणी संतांनी मांगितलं देवा मला काहीच नको, तुझा विसर नको व्हायला पाहिजे हे मला दान दे, याला म्हणतात मागणं. आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपल्याला तर सहसा देव प्रसन्न होणारच नाही माय बाप. तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला जाऊ द्या, तुम्ही रोज कीर्तन करतात तुम्हाला तर भेटेन. एक सांगू का, तुम्हाला स्वप्न येईन पण मला दिखाव सुद्धा नाही. का आम्ही खोटं बोलल्याशिवाय रस्त्यावर येत नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, इकडे लक्ष द्या. देव सहसा प्रसन्न होणार नाही, झाला तर भाग्याची गोष्ट. देव प्रत्येकाला पाहिजे का? देव भेटायला पाहिजे का? दोन मिनिटात तुम्हाला देव भेटेल. एक युक्ती सांगतो म्हणजे माझ्या अंगात काही येत नाही पण एक युक्ती सांगतो, प्रत्येकाला देव पाहिजे ना, भेटेन. नेहमी मोठे बाबा आम्हाला संस्थेत सांगायचे, देव भेटेन पण कसा भेटेन? एका मिनिटात भेटेन, कसा भेटेन? ऐका, ज्या वेळेस इंच करकाडते ना, ती करकाडलेल्या विजेचा जेव्हा प्रकाश पडतो ना, त्या प्रकाशामध्ये जो एकदा सुई पोडून देईल त्याला देव भेटेल. कळलं का नाही? कळलं तर बरं. विठ्ठल 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 विठ्ठल, लक्ष द्या माय बापू. आप
आपल्याला देव प्रसन्न होणार आहे, पण कदाचित झाला तर आपण हे मागणारच नाही माय बापू, हेची दान दे गा देवा तुझा विसर। आपण काय मागणार? हेची दान दे गा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा व्हावा, आणि त्याचा बंगला प्लॉट माझा व्हावा। अशी ज्याची दानता असते ना त्याला जिंकून दुसऱ्या गावी जावं लागतं। विठ्ठल 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 विठ्ठल। बघा, ज्यानं दुसऱ्याची लग्न मोडलेली त्याच्या पोराचं लग्न जमत नाही, आणि ज्यानं दुसऱ्याच्या घरी सुनबायाच्या कान भरून सासूला वेगळं काढलंय त्या सासूला आता कोणी पाणी पाजत नाही। व्यवहार बरोबर आहे का नाही? पण आपलं मागणं असं तुच्छ आहे माय बापू। संतांचं मागणं जग हितासाठी, काय मागितलं? तुझा विसर नको व्हायला पाहिजे, हे मला दान दे। हो, आपलं मागणं म्हणजे तुच्छ आहे, म्हणजे स्वतःचाही उद्धार नाही आणि दुसऱ्याचाही उद्धार नाही। बघा, एक दृष्टांत देतो, लवकर ध्यानात येईल। तीन मित्र होते, एवढे काळेकुट्ट होते की 10-15 आमोश्या एकत्र आल्या असतील तेव्हा एकाला कलर चढला असेल, एवढे काळेकुट्ट। एक असतो बरं का दीपकजी महाराज, ज्याला दिसत नाही ना बर का त्याने वाचायचं नाही ना, ज्याला गायन येत नाही ना त्याला बोलायचं नाही ना, आणि जो जास्त काळ आहे ना त्याला पावडर लावायचं नाही ना बर का। इकडे लक्ष द्या, असे काळे कुट्ट तिघचे तिघन भगवान शंकराची तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झाले। मांगा काय पाहिजे असेल, आता तिघचे तिघ काळे। एक म्हणले, देवा अख्ख्या बोराड्यामध्ये मला गोर कर। देव म्हणले, तथा असतो। दुसरा म्हणले, देवा अख्ख्या शादा तालुक्यात मला गोर कर। म्हणले, तथा असतो। तिसरा म्हणले, देवा मला भी देना। म्हणले, मांग ना। म्हणले, एकाने काय मागितलं? बोराड्यामध्ये गोर कर, तेवढं गोर केलं। दुसऱ्यानं अख्ख्या शादा तालुक्यात गोर कर, तेवढं गोर केलं। म्हणले, तुला जिल्ह्यात गोर करू का? राज्यात गोर करू का? देशात गोर करू का? जगात गोर करू का? मग तुला काय पाहिजे असेल, या दोघांना माझ्यासारखं कर। हेच चालू आहे आपलं। मी नाही म्हणत, ज्ञानेश्वरीची ओवी आपण अंगी जडे नागली जगाचे डोळे पतंग सैसा जडे दीपाचुनी विठाला विठाला म्हणजे स्वतःचाही उद्धार नाही आणि दुसऱ्याचाही। बघा, तसं आणखी एक दृष्टांत देतो, दृष्टांत भरपूर आहेत आपल्याकडे, इकडे लक्ष द्या। आणि दृष्टांत दिल्यानंतरच माणसाच्या डोक्यात फेसोफेस बसतं, इकडे लक्ष द्या। तीन मित्र होते, तिघांनी भगवंताची सेवा केली, इतकी सेवा केली इतकी सेवा केली की बिचारे कीर्तनात यायचे कोणाची नवी चप्पल घेऊन जायचे इतकी सेवा केली। कोणाच्या घरी चहा पाणीला गेले ना तरी चम्मच नेत्र ग्लास खिशात घालून आणायचे, असं नव्हतं तुमचे मन इकडे मला ओढायची होती। तिघांनी देवाची भक्ती केली, देव प्रसन्न झाले, म्हणजे मांगा मांगा। एक म्हणले, देवा 100 फुट चिंचवांची झाडं प्रत्येक पानाला 500 नोट। ज्याला दुसऱ्याचा कापूस जास्त पिकला ऐकल्याबरोबर ज्याची बीपी लो होते त्यांना हिसाब करायचं नाही, अनुमान प्रमाण लावायचं केव्हा, आणि माणसानं अनुमान प्रमाणानं जीवन जगायचं बरं का। जर तुम्ही कुठं पाहुणे मंडळी होऊन गेले, जेवणाला बसले, जर तिकडं किचन रूम मध्ये जर अचानक बशीचा आवाज येऊन लागला की इकडे हात धुवून घ्यायचा, पण बाकीच्यांना सांगणं पडत वेगे भावावर अनुमान प्रमाण पाहिजे महाराज, बरोबर आहे का? आमच्या वैकुंठ अशी प्राप्त स्मरणीय खानदेशरत्न मोठे बाबा नेहमी आम्हाला दृष्टांत द्यायचे, माणसानं अनुमान प्रमाणानं जीवन जगायचं, म्हणजे अनुमान लावायचं। म्हणजे बघा, एक आंधळा रस्त्यानं जात होता, त्याच्या मग राजाची पालखी येत होती, आणि राजाच्या पालखीच्या पुढं त्याचा नोकर चालत होता। आता आंधळा पुढं चालत असताना त्याला काही व्यवस्थित दिसत नसल्यामुळे व्यवस्थित चालत नव्हता, तर मागचा राजाचा नोकर आला, म्हणजे व्यवस्थित चाल, पालखीला त्रास होतोय। म्हणजे तुम्ही कोण? मी राजा आहे, माझ्या पालखीला त्रास होतोय। आंधळ्याने हात जोडले, म्हणे मला दिसत नाही पण मी एक सांगतो, तुम्ही राजाने तुम्ही नोकर आहात। म्हणजे का रे, ओळखलं कस काय? म्हणे अनुमान लावला, तुम्ही एवढे उद्धट बोलताय त्याचा अर्थ तुम्ही राजा नाही। म्हणजे हो, त्यानं राजाकडे बातमी दिली, म्हणजे बघा आपल्या राज्यातले काही लोक हो आंधळे सुद्धा व्यवस्थित उत्तर देतात, बरोबर ओळखतात। म्हणले असं काय? मग राजा खाली उतरला आणि राजा गेला त्याच्याकडे, म्हणले का हो? म्हणले काय? मला एक सांगा, म्हणले काय? तुम्ही व्यवस्थित चला, आमच्या राजाच्या पालखीला त्रास होतोय। किती नम्रतेने बोलले राजा, त्याने हात दिले, म्हणले राजन माफी असावी, मलाच दिसत नाही। राजा म्हणले ओळखलं कस काय? म्हणजे अनुमान लावलं। म्हणजे कस काय अनुमान लावलं? तुम्ही एवढे नम्रतेने बोलतायत याचा अर्थ तुम्ही राजा आहे, समजलं का? घरात एखादा व्यक्ती मोठा व्यक्ती जर नम्रतेनं बोलत राहिला, ए सुनबाया हो, असं म्हणायचं नाही दल्ला माल घाबरस, तो राजा आहे पण तो ऐकली अस। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। राजाला इतका आनंद झाला, म्हणजे चल माझ्या राज्यात, म्हणे काय बघ, 2 टाइम जेवण आणि मी जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर जर दिलं तर तुला 1 रुपया बक्षीस। हा म्हणजे वा वा वा,
छान दोन टाइम जेवण भेटतंय, बसून बसून गेला. राजाने खुर्ची टाकली आणि त्याच्या समोर हिऱ्याची टोपली भरून ठेवली, हिऱ्याची टोपली भरून ठेवली आणि त्या आंधळ्याला सांगितलं, म्हणजे पाय हे तुझ्या समोर जी टोपली भरलेली ना ही हिऱ्याची आहे, नकली का असली एवढं ओळख. आंधळ्याने असे हात केले, म्हणे राजन ही टोपली उचला. म्हणलं खरं सांग नकली का असली, म्हणे नकली. राजाला आनंद वाटला, वा वा अरे तुला दिसत ते तरी तू ओळखलं. म्हणे अनुमान लावला, म्हणे अनुमान कसं काय लावला, मी जरी आंधळा आहे तुम्हाला डोळे आहेत, तुम्ही ओरिजिनल हिरी टोपली भरून माझ्याजवळ ठेवले नसते. अनुमान लावला. राजाला म्हणले वा 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 काय माणूस आहे रे. म्हणले पाय माझं लग्न झालं बुवा, पण मला माझी सासरवाडी माहीत नाही, इथली नाही सांगतो बरं का मामासी, मला माझी सासरवाडी माहीत नाही, म्हणजे काय पासिंग बदल कळतंय ना, ज्याला भेटली ती नांदत नाही, दोन तीन महिना राहिली पैसा लिसन चालली. म्हणून तरुण पोरांना सांगतो जास्त भानगडीत पडायचं नाही भाऊ, मार्केटमध्ये उतरले ना चालू द्या नेमकं व्यवस्थित, नाहीतर लई फजिती झाली बरं का दीपक बुवा. आमच्याकडं नाशिकला आपला सप्ताह असतो आणि त्या ठिकाणी एका पोऱ्याचं लग्न एक माणसं म्हणे बाबा बघा तुमच्याकडे एखादी मुलगी असेल, आम्हाला नाशिकला ती पोरगी पाहिली, त्याच्या बापाला घेऊन गेले, मुलगी वगैरे पसंत झाली, म्हणले देणं घेणं करू, नाश्ता वगैरे सुरू झाला, ती मुलगीची माय म्हणले मला मुलगा पाहायचा. ते पोरीचे बाप म्हणले पाहून घे, तिनं त्या मुलाला पाहिजे, ती म्हणले मला मुलगी द्यायचीच नाही. अगं म्हणले गावाकडे भरपूर जमीन आहे, सहदारकी बोर आहे, वीर आहे, गच एकदम पैसावाला आहे, म्हणे मला मुलगी द्यायचीच नाही. अगं तू नाही म्हणू नको, आपली मुलगी सुखात राहील, गाडीत फिरेन, एसीचा रूम, एसीची गाडी, काळजी करू नको. ती म्हणले मला द्यायची का नाही, अगं भरपूर आहे, काळजी करू नको, हुंडा घेणार नाही. म्हणे तुम्हाला माहित नाही अहो पहिले मला देखाल हुंता. असं होऊ शकतं विठ्ठल 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 विठ्ठल. त्या राजाने सांगितलं म्हणजे पहा माझं लग्न झालं पण मला माहित नाही, माझ्या बापानं माझं लग्न केलं, मी सासरवडीच पाहिली नाही, फक्त तुला विचारतो की ती मुलगी कोणती आहे. म्हणजे काय हरकत नाही, म्हणजे तू राणीला बोलवा. राणीनं दुधाचा गल्लास घेतला आणि आंधळ्याजवळ आली, आंधळ्याच्या जवळ दुधाचा गल्लास घेतला, आंधळ्यानं दूध वगैरे पिलं, म्हणजे जा राणी साहेब. राणी साहेब निघून गेली आणि राजा विचारतो सांग ही कोणत्या घराण्यातली, म्हणजे रुपया द्या. राजा म्हणले एकच रुपया जाणार आहे, पण सासरवाडी तर माहीत पडून जाईल. राजाने रुपया दिला, म्हणे राजा रागता येणार नाही, म्हणले नाही अजिबात येणार नाही, म्हणे नाही ही तुमची जी राणी आहे ही नाचकाम करणाऱ्याची पोरगी आहे. राजा म्हणले ती राणी आहे मुनका छाटून टाकेल, म्हणजे खोटं पटत असेल तर तुमच्या पप्पाला विचारून या. राजा गेला आणि त्याच्या वडिलाला विचारलं, म्हणे दादा खरं सांगा ही मुलगी कुठे, म्हणे तू एवढा काळा कुठं होता, गावात सप्ते चालायचा, प्रत्येक महाराजाला चहा प्यायला बोलवायचं, बाया टाटा द्यायचं, ते आम्हाला टाटा करून निघून जायची. मी या राज्यात गेलो, ही मुलगी मस्त नाचत होती, मला सुंदर पसंद झाली, तिच्या बापाला पैसे दिले, इकडे आणले, तुझं लग्न करून टाकलं. आता काय म्हणले, नाही नाही म्हणले असं आहे का. गेला राजा आंधळ्याकडे, म्हणले राजा आंधळे बाबा खरं सांगितलं, तुम्ही ओळखलं कसं काय. म्हणे अनुमान लावलं, अरे म्हणे तुला दिसत नाही अनुमान कसं काय लावलं. म्हणले रागता येणार नाही, म्हणे नाही, म्हणे खानदानी पोर छमछम करत येत नाही, धमधम करत चालत नाही. गरजेचा विचार कर, घ्या इकडं लक्ष द्या. बापरे म्हणले खरं आहे हो. म्हणले माझा शेवटचा प्रश्न अनुमान प्रमाण बरं का. म्हणले माझा शेवटचा प्रश्न. म्हणले काय. अहो म्हणले बघा आम्ही खानदानी राज्य आहेत का, परंपरेनं राज्य आहेत का. आंधळा म्हणे हे विचारूच नका, म्हणे रुपया देतो ना, म्हणे द्या ना. आंधळ्यानं रुपया घेतला आणि राजा विचारू खरं सांग आम्ही परंपरेनं राज्य आहेत का. म्हणे अह अरे म्हणले परंपरेनं राज्य नाही, मग सांग ना. म्हणे तुम्ही निवड भिकारीचे नातू आहे. राजा म्हणले मी राजा आहे, मेहनतीत तरवार कारण म्हणक छाटून टाकेल. म्हणले तुम्ही जरी आता राजे आहेत, तुम्ही भिकारीचे नातू आहेत. म्हणले कशावरून, तुमचा बाबा जिवंत असेल तर विचारून या आजोबाला. राजा उठला, आजोबाकडे गेला आणि आजोबाला विचारून, म्हणे राजोबा आपण परंपरेनं राज्यात का. म्हणले नाही, मी कोणत्याही बसस्टँडवर बाजारामध्ये भीक मागायचो, ते पैसे जमा केले, ते तुझ्या बाबाजवळ दिले आणि तुझ्या पप्पानं गावात 1% वाटली आणि घ्यायच्या वेळेस 2% घेतली. तर आता पैसेवाले झालो आपण, राजा झालो. राजानं खाली मान घातली ना आंधळ्याकडे, आला म्हणले भाऊ आंधळे बुवा खरं ओळखलं. ओळखलं कसं काय. म्हणे अनुमान लावलं. म्हणले आता काय अनुमान लावलं. म्हणले खरं सांगू का, मी आंधळा माणूस, तुम्ही जर खरं ओरिजिनल खानदानी राजे राहिले असते तर तुम्ही माझ्या हातात 1-1 रुपया नाही ठेवला असता, 10-10ची नोट ठेवली असती. पण निव्वळ तुम्ही खानदानी नाही, म्हणे खानदानी भिकारी आहेत. म्हणे समजी गे का तुम्ही. 5 लाख ना केपी किराणा, 6 लाख ना निष्ठा महाराज, S4P किराणा, 51 रुपया चेटर दे रे भिकारी खानदान. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुमान प्रमाण लावायचं महाराज, 100 कोटी चिंचवांची
कानाला 500ची नोट किती ए जिल्हा परिषद इकडे लक्ष दे बर का किती चिंचाचं पान पारी आणि 100 कोट म्हणजे 100 कोटी चिंचवांचं झाड किती पैसा असेल अनुमान लावा दुसरा म्हणले देवा मला काहीच नको हे सर्व पैसे एका कपाटीत ठेव आणि ती चावी माझ्याजवळ दे तिसरा म्हणले देवा मला काहीच नको अरे मांग ना यानं 100 कोट चिंचवांची झाड मागितली यानं सर्व पैसे कपाट्यात ठेवायला लावले आणि ती चावी त्याच्याजवळ मागितली म्हणले मग तुला काय पाहिजे म्हणजे मला काहीच नको म्हणले काय या दोन्ही पुत्र्या कर आणि यास मला दत्तक लिहू हे आपलं मागणं आहे हो पण संतांचं मागणं जगाच्या कल्याणा संताच्या निवृत्तीनाथांसाठी 2 वर्षे आणि सोपान काकासाठी 2 वर्षे किती झाले किती 6 बरोबर आहे का नाही वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली होती पण वर्ष मागितले भावांसाठी आणि लिखाण केलं जण लोकांसाठी ज्ञानेश्वरी गाता हरिपाठ कोण्यासाठी हो जगाचं कल्याण व्हावं मग तुकोबरा हेच मागताय देवा मला काहीच नको तुझा विसर नको हाय पाहिजे मला दान दे भगवंत म्हणले मी हे तुम्हाला दान देतो पण या दानाचा तुम्ही काय उपयोग करणार म्हणले देवा तुझा विसर नको आहे पाहिजे जर मला दान दिलं ना मी त्या दानाचा उपयोग करीन दुसऱ्या चरणात हो गुण गाई रे बळी गुण गाई रे आताही मस्त चाल म्हटली हो पहिली मित्राची चाल होती मित्र बेवळा निघाला तर मग खेड मांडीला मांडीला रे खेड मांडीला गाण्याचा परिणाम होतो महाराज पण गाणे चांगले पाहिजे आता यांनी ते गाणे ऐकले
चाल बसवली, किती छान बसली का नाही? पूर्वीचे गाणे सुद्धा चांगले होते, शाळेत गाणे होते. सर आला रे आला तो दाऊन, जुने गाणे होते. खबरदार जर काच मारली जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. चौथी पाचवी शिकलेले मंडळी आहेत, टोप्या घातलेले बरोबर आहे की नाही बाबा? शिकवायचे सर असे खबरदार, परिणाम व्हायचे हो कविता जो, ते शिक्षक असे शिकवायचे खबरदार, विद्यार्थी असे करायचे खबरदार. आताच्या शिक्षकांना ही कविता शिकवायला लावत. त्या विद्यार्थ्याचा बाप सांगतो माया पोरगा म्हशी चारील, शाळेत कशाला पाठवलं? मग तो शिक्षक बिचारा असं शिकवेन का, असं शिकवेल का? खबरदार. तो कसा शिकवेल? खबरदार जर टच मारली जाल पुढे. आता काय झालं? ज्वानी ज्वानी यस पप्पा इटिंग शुगर, पप्पाले शुगर लागले तरी इटिंग शुगर. विठाला विठाला विठाला.